ठाण्यामधल्या खोपट हंस नगर इथं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह आव्हाडांनी यावेळी घोषणाबाजी केली. रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. मिऱ्यामध्ये ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरामध्ये श्रीदेवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांची भेट झाली. वर्षातून एकदा होणारी ही भेट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या पालखी भेटीनंतर रत्नागिरी शहरातल्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. रायगडच्या किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. यावेळी ग्रामस्थांनी केळी किंवा पोफळीची होळी उभी करून तिला फुलांनी सजावट केली होती. महिलांनी पारंपरिक वेशामध्ये होलिका मातेची पूजा केली. रात्री उशिरा प्रार्थना करून होळीचं दहन करण्यात आलं. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांनी दिलेल्या साड्यांची होळी करण्यात आली. निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटून थट्टा केल्याचा आरोप या महिलांनी केला. त्यामुळे आदिवासी महिलांनी राणांविरोधात आक्रमक होत साड्यांची होळी केली. बामादेही कोरडा सुरणे ढाणा या गावातील महिला यावेळी संतप्त झाल्या. अहमदनगरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघानं अंतिम सामना जिंकून अजिंक्यपद मिळवलं. स्पर्धेसाठी देशभरामधून 30 संघ शहरामध्ये दाखल झाले होते. अंतिम सामना हरियाणा आणि मध्य रेल्वे यांच्यात झाला. हरियाणाला 32 तर रेल्वेला 30 पॉईंट्स मिळाले. युरोपमधल्या हंगेरीमध्ये कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही कार उलटली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, 8 जण जखमी झाले.